देशाला लसींची किती मात्रांची गरज आहे, तर देशाला 122 कोटी लसींच्या मात्रांची गरज आहे. केंद्रानं सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र सादर केलंय. 18 ते 45 वयोगटातल्या 59 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं हे उद्दिष्ट आहे आणि लसीचा तुटवडा भासू नये यासाठी लसींना जलद गतीनं मंजुरी दिली जाते. केंद्रानं प्रतिज्ञापत्रामध्ये अशा प्रकारचं आपलं म्हणणं मांडलेलं आहे. देशाला 122 कोटी लसींच्या मात्रांची गरज आहे. तर या प्रतिज्ञापत्रामध्ये केंद्रानं काय काय म्हटलेलं आहे आपण पाहूया. लस साठ्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. कोविशिल्ड कोवॅक्सिन मर्यादित प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. लसीकरणामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे. लसीचा तुटवडा भासू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लसींना जलद गतीनं मंजुरी दिली जाते. रशियन बनावटीच्या स्पुटनिक व्हीला ही मंजुरी दिलेली आहे. तर स्पुटनिक व्हीचं उत्पादन देशांतर्गत लवकरच सुरू होईल. फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन कंपन्यांशी देखील चर्चा सुरू आहे. 59 कोटी लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण करण्याचं हे उद्दिष्ट आहे. लसीच्या 122 कोटी मात्रांची देशाला गरज आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे पुरेसा लस साठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातल्या शासकीय, पालिका तसंच खासगी लसीकरण केंद्रावरील 45 आणि त्यापुढच्या वयोगटाचं लसीकरण आज होणार नाहीये. 18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण सध्या सुरू असलेल्या पद्धतीनुसार केवळ 5 केंद्रांवरच होईल आणि त्यामुळे लसीकरण केंद्रावर कोणीही गर्दी करू नये असं आवाहन मनपा आयुक्तांनी केलं आहे. राज्यामध्ये 45 वर्षांवरच्या नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात मुंबईचा 7वा क्रमांक लागला तर कोल्हापूरचा 1वा क्रमांक आहे. आरोग्य फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनंतर मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचंही लसीकरण सुरू झालंय. साठा वाढला तर वेगानं लसीकरण करू असं पालिकेनं म्हटलंय. त्यामुळे संसर्गाचा वेग कमी होईल असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. देशभरामध्ये मोफत लसीकरणाची सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोरोना उपाययोजनांसाठी 35,000 कोटींचीही तरतूद केली आहे आणि त्याचा वापर हा मोफत लसीकरणासाठी करा अशी राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी विनंती केली आणि त्यासाठी संयुक्त पत्र केंद्राला पाठवण्यात आलंय. 10वीप्रमाणे 12वीच्या परीक्षाही रद्द करण्याची मागणी सोशल मीडियावरून होती आणि सध्या कोरोनाचा मोठा उद्रेक देशभरामध्ये झालाय. विद्यार्थ्यांच्या जीवाला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि यासाठी सोशल मीडियावर परीक्षा रद्द करण्यासाठी ही मोहीम राबवली आहे. या मोहिमेनंतर आता काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे